जमादार राहणार संगोगी ब तालुका अक्कलकोट यांना सोलापूर ते मैनदर्गी कर्नाटक एसटी बसने प्रवास करताना 24 ऑक्टोबर रोजी गाडीत एक पाकिट सापडलं. जमादार यांनी पाकिट उघडून पाहिल्यानंतर रोख रक्कम, एटीएम कार्ड, आधार कार्ड आणि मिलिटरी कार्ड असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर जमादार यांनी सर्व वस्तू आणि पाकिट आपल्या भाऊ निसार जमादार याच्याकडे दिलं. त्यानंतर सर्व माहितीही दिली. निसार जमादार यांनी परिस्थिती ओळखून आज 24 तास न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अशफाक मुल्ला यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. दरम्यान ज्याचं पाकिट हरवलं होतं त्यांना देखील कळवलं. म्हणजेच कर्देहळ्ळी तालुका दक्षिण सोलापूर सध्या राहणार शिवपुरी तालुका अक्कलकोट येथील जितेंद्र चिंतामणी पवार यांनी पाकिट हरवल्याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात नोंद केली होती. त्याच दरम्यान निसार जमादार आणि अशफाक मुल्ला यांनी मिळालेलं पाकिट जमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्याकडे माहिती दिली. त्यानंतर रीतसर नोंद करून जितेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि पाकिट मिळाल्याबाबत माहितीही देण्यात आली. पोलिसांनी जितेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित जितेंद्र पवार यांना पाकिट परत केलं. त्यामुळे मंजूर जमादार, निसार जमादार आणि अशफाक मुल्ला यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक केलं जात आहे. यावेळेस उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी, त्याचबरोबर गोपनीयचे धनराज शिंदे, पोलीस हवालदार सलीम पिरजादे, महम्मद अन्सारी यांसह योगेश वानखेडे, निसार जमादार, आज 24 तासचे अक्कलकोट प्रतिनिधी अशफाक मुल्ला आदीजण उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.